देशभरातील विविध प्रमुख शहरांसह धुळे शहरातील देखील अनेक गुंतवणूकदारांनी CCH कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती आणि मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 500 अधिक जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा या कंपनीने घातला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र अनेक जण भीतीपोटी आपली बदनामी होईल म्हणून तक्रार दाखल करण्यास समोर येत नसल्याने हा आकडा अधिक असल्याचा देखील अंदाज सायबर तज्ज्ञांकडून व्यक्त होतोय. सध्या सोशल मीडियावर विविध ऑनलाईन ॲपद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशाच पद्धतीने CCH या अमेरिकन ॲपच्या माध्यमातून नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या ॲपचे विड्रॉल अचानक बंद झाले आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय. पैसे दामदुप्पट करून देण्याच्या योजनेला बळी पडून नागरिकांनी लाखो रुपये गुंतवले होते. मात्र सुरुवातीला परतावा मिळाल्यानंतर अनेकांनी दुसऱ्यांदा परत पैसे गुंतवले आणि त्यानंतर आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करता तसंच अशा योजनांना बळी न पडता सतर्क राहण्याचं आवाहन धुळ्यातील सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी केलंय. सर्वांना माहित असेल की CCH स्कॅम क्लाउड स्कीमर जे मायनर त्याला म्हणतो आणि मॅक्स म्हणून हे नवीन पद्धतीचं एक फ्रॉड सुरू करण्यात आलं होतं. आणि नेमका हा फ्रॉड काय मी थोडक्यात आपल्याला सांगतो की एक चेन तयार होते म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपला एक मेसेज येणार आहे एक लिंक येणार आहे एखादा तुमच्या मित्रांमार्फत किंवा काही एजंटमार्फत की तुम्ही याच्या लिंकवर क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही बरेचसे प्लॅन्स असतात जसा 5,000 प्लॅन असेल 8,000 आणि त्याच्याने वरती ते प्लॅन चालले जातात आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जर मी 8,000 रुपयाचा प्लॅन घेतलेला आहे तर मला 6,200 रुपये प्रति दिवस मिळणार आहे म्हणजे 35 दिवसासाठी मला 8,000 टाकून 2,17,000 रुपये मिळणार आहे. आणि याचा लोकांना काय वाटलं की एक नागरिकाला की मला लालच आली मनामध्ये म्हणून त्यांनी डबलची इन्व्हेस्टमेंट सुरू केली आणि तेव्हाच ह्या कंपनीने CCS मायनर म्हणून याने तो स्कॅम सुरू केला. म्हणजे पहिले ते प्रोसेसिंग फी घेत नव्हते त्यानंतर त्यांनी प्रोसेसिंग फी लोकांकडनं घेणं सुरुवात केली आणि असे पण लोक आहेत की ज्यांनी आपले प्रॉपर्टीज विकल्या आहेत किंवा गाडी गहाण ठेवलेली आहेत आणि त्या याच्या सेट स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली. तर मी प्रत्येकाला एक अवेअरनेस म्हणून एवढं सांगेल की सर्व फेक क्रिएटेड आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.